नमस्ते मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा विषय बघणार आहोत किंवा महत्त्वाच्या विषयाबाबत माहिती घेणार आहोत आणि हा जो विषय आहे तो नागरिकांना तर आहेच परंतु आपल्या महसूल अधिकाऱ्यांनाही थोडासा संभ्रमात टाकणारा विषय आहे या विषयाचं नाव आहे वारस प्रमाणपत्र आणि उत्तराधिकार प्रमाणपत्र म्हणजे एअरशिप सर्टिफिकेट आणि सक्सेशन सर्टिफिकेट याबाबतचा जो लेख आहे तो माझ्या वेबसाईटवर मी डिसेंबर दोन हजार अठरामध्ये अपलोड केला होता व्हिडिओच्या कामासाठी फक्त त्याच्यातल्या जे काही महत्त्वाचे भाग आहेत तितकेच घेतलेले आहेत सविस्तर लेख आपण माझ्या वेबसाईटवर वाचू शकता एकशे त्रेसष्ट नंबरचा लेख आहे वन सिक्स्टी थ्री व्हिडिओ कंटिन्यू करू आ, वारस आणि उत्तराधिकार या दोन्ही शब्दाचे अर्थ जरी एक असले तरी जेव्हा कायदेशीर प्रमाणपत्राचा विषय येतो तेव्हा त्यांचे कार्य आणि कायदेशीर तरतुदी तरतुदी ज्या आहेत त्या भिन्न होतात भारतीय उत्तराधिकार कायदा एकोणीशे पंचवीस भाग एक एक्सच्या तरतुदीनुसार उत्तराधिकार प्रमाणपत्र म्हणजे सक्सेशन सर्टिफिकेट ची तरतूद आहे तर मुंबई नियमन कायदा अठराशे सत्तावीस यान्वय वारस प्रमाणपत्र म्हणजे एअरशिप सर्टिफिकेट देण्याची तरतूद आहे या दोन्ही तरतुदी चे जे कायदे आहेत ते भिन्न आहेत हे लक्षात घ्यावा वारस प्रमाणपत्र म्हणजे एअरशिप सर्टिफिकेट कायदेच्या कायदेशीरपणाबद्दल मान्य उच्च न्यायालयाने एका प्रकरणामध्ये जो खुलासा केला आहे तो असा आहे की वारस प्रमाणपत्र म्हणजे एअरशिप सर्टिफिकेट एखाद्या व्यक्तीला मयताच्या वारसाचा दर्जा प्रदान करत नाही तर असे प्रमाणपत्र त्या व्यक्तीची मयत व्यक्तीचा वारस म्हणून औपचारिक ओळख म्हणजे फॉर्मल रेकग्नेशन निर्माण करते दिवाणी नियमपुस्तिका सिव्हिल मॅन्युअल मधील वारस प्रमाणपत्र आणि उत्तराधिकार प्रमाणपत्र प्रदान करण्याच्या ज्या तरतुदी आहेत त्या मध्ये असं म्हणलेलं आहे की दिवाणी नियमपुस्तिकेतील प्रकरण सोळा परिच्छेद तीनशे चार ते तीनशे पंधरा अनुभव जिल्हा न्यायाधीश वरिष्ठस्तर यांच्यात जिल्हा न्यायाधीशांचे सर्व अधिकार निहित करण्यात आलेले असतात आणि त्यानुसार जिल्हा न्यायाधीशांकडून त्यांच्याकडे जे पाठवलेली उत्तराधिकार कायद्यासंबंधी प्रकरणे जी, जी असतात ती ते, ते हाताळू शकतात भारतीय उत्तराधिकार कायदा आणि दिवाणी नियमपुस्तिकांमुळे प्रदान केले जाणारे उत्तराधिकार प्रमाणपत्र म्हणजे सक्सेशनल सर्टिफिकेट हा जो आहे तो एक प्राथमिक दस्तऐवज आहे ज्याद्वारे मृत्यूपत्र करून न ठेवता मयत झालेल्या नातेवाईकाच्या मालमत्तेवर त्याचे वारस दावा करू शकतात किंवा खातेधारकांमधील एकही एक उत्तरा उत्तरधारक जिवंत नसेल किंवा खातेधारकाने आधी नामांकन नॉमिनेशन करून ठेवलं नसेल तर भारतीय उत्तराधिकार कायद्यांमुळे उत्तराधिकार प्रमाणपत्र जे आहे ते दिले जाते उत्तराधिकार प्रमाणपत्र धारकास मयत व्यक्तीचे प्रतिनिधित्व करण्याच्या हेतूने किंवा त्याला देय असणारे रोखे म्हणजे सिक्युरिटीज किंवा त्याच्या नावावर देय असणारी अन्य रक्कम प्राप्त करण्याचा अधिकार जो असा प्रम प्रमाणपत्र धारण करतो सर्टिफिकेट होल्डर त्याला प्रदान केले जातात मुंबई नियमन कायदा अठराशे सत्तावीसांमुळे उत्तराधिकारी प्रमाणपत्र मिळवण्याकामी ज्या तरतुदी नमूद केल्या गेलेल्या आहेत त्या प्रक्रियेमुळे वारसांची सत्यता स्थापित होते आणि त्यांना मयत व्यक्तीच्या सिक्युरिटीज आणि इतर मालमत्ता मिळवण्याचा अधिकार प्राप्त होतो याच्यात एक शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी एक तरतूद आहे ती मुद्दाम आपण लक्षात घ्यावी याच्यात कायदेशीर वारस असल्याचा दाखला म्हणलं याला लिगल एअरशिप सर्टिफिकेट फक्त शासकीय कर्मचारी अधिकारी यांच्या वारसांना आवश्यकता असल्यास मयत कायदेशीर अधिकारी किंवा कर्मचारी याचा भविष्य निर्वाह निधी ग्रॅच्युटी इत्यादीची रक्कम मिळण्या वारसांमध्ये जर कुठलाही वाद नसेल तर महाराष्ट्र ट्रेझरी नियम एकोणीसशे अडुसष्ट त्यातील नियम जो आहे तीनशे एकोणसाठ अन्वय तहसीलदारांना वारस दाखला देण्याचा अधिकार आहे असा दाखला प्रदान करण्यापूर्वी तहसीलदारांनी संक्षिप्त चौकशी करणे आवश्यक आहे हा दाखला फक्त मयत शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी याच्या भविष्य निर्वाह निधी ग्रॅच्युटी इत्यादी रक्कम मिळण्याक आम्ही वापरता येतो अन्य कुठल्याही कामासाठी नाही हे लक्षात घ्या एखाद्या श मयत शासकीय अधिकारी कर्मचारी याला एकापेक्षा जास्त आपत्ती असतील तर त्याच्यापैकी जो ज्येष्ठ आपत्ती असेल त्याला किंवा त्याच्या त्या मयत अधिकाऱ्याच्या पत्नीला असा वारस दाखला किंवा लिगल रिशिप सर्टिफिकेट फक्त याच कामासाठी प्रदान करण्याचा तहसीलदारांना अधिकार आहे ही एक तरतूद आपण लक्षात घ्यावी <coughs> आता वारस प्रमाणपत्र आणि उत्तराधिकार प्रमाणपत्र याच्यामध्ये काय फरक आहे तो आपण थोडक्यात लक्षात घेऊ वारस प्रमाणपत्र हे मुंबई नियमन कायदा अठराशे सत्तावीस कलम दोन अन्वय प्रदान केले जाते उत्तराधिकार प्रमाणपत्र जे आहे ते भारतीय उत्तराधिकार कायदा एकोणीशे पंचवीस याच्यातला भाग दहा अंतर्गत प्रमाण केले जा अंतर्गत प्रदान केले जाते मालमत्ता वारस प्रमाणपत्र जंगम किंवा स्थावर अशा दोन्ही मालमत्तेच्या बाबतीत दिलं जातं उत्तराधिकार प्रमाणपत्र जे आहे ते कर्ज आणि सिक्युरिटीज अशा विशिष्ट जंगम मालमत्तेच्या बाबतीत दिलं जातं देणारे प्राधिकरण कोण आहे वारस प्रमाणपत्र काही प्रसंगी महसूल अधिकार अधिकाऱ्यांकडून दिलं जाऊ शकतं ज जसं आपण वरस वरती बघितलं आणि उत्तराधिकार प्रमाणपत्र जे आहे ते केवळ न्यायालयामार्फत दिलं जातं अधिकार वारस प्रमाणपत्र मध्ये मालमत्तेमध्ये कोणते अधिकार प्रदान करत नाही परंतु ज्याला प्रमाणपत्र दिले जाते ती व्यक्ती मालमत्तेचे कायदेशीर व्यवस्थापन करू शकते अशी तरतूद आहे आणि उत्तराधिकार प्रमाणपत्र जे आहे ते भारतीय उत्तराधिकार कायदा कलम तीनशे बहात्तर अन्वये कोणत्याही व्यक्तीस प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज करता येतो तथापि साधारणपणे मयत व्यक्तीच्या वारसांनी अर्ज करणे अपेक्षित असते विशेष नोटीसची तरतूद आहे का तर वारस प्रमाणपत्रामध्ये विशेष नोटीस जारी करण्याची आवश्यकता नसते विहित केलेल्या फॉर्ममध्ये घोषणापत्र जारी केले जाते जे सर्व अर्जदारांना न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आणि आक्षेप दाखल करण्याचा अधिकार देते उत्तराधिकारमध्ये दे कलम तीनशे त्र्याहत्तर पोटकलम एक पोटकलम ए अन्वये न्यायाधीश कोणत्याही व्यक्तीस स्वेच्छेने विशेष नोटीस देऊ शकतात प्रशासकाची नियुक्तीमध्ये बदल काय तरतुदी आहेत तर वारस प्रमाणपत्रामध्ये मुंबई नियमन कायदा अठराशे सत्तावीसांमुळे मृत्यूपत्र न करता मयज झालेल्या आणि वारस ज्ञात नसलेल्या व्यक्तीच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासक नियुक्त करणे न्यायाला न्यायालयाला अनिवार्य आहे आणि त्याप्रमाणे ते प्रशासक नियुक्त करू शकतात उत्तराधिकार प्रमाणपत्रामध्ये भारतीय उत्तराधिकार कायद्यांमुळे मालमत्तेचा प्रशासक नियुक्त करण्या करण्यासाठी न्यायालयाला असे कोणतेही बंधन नाही औपचारिक ओळख वारस प्रमाणपत्र मुंबई नियमन कायद्यांमुळे वारस व्यवस्थापक आणि प्रशासक यांना औपचारिक ओळख प्रदान करण्याची तरतूद आहे जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यूपत्र न करता मयत होते तेव्हा त्याची जंगम किंवा सावर मालमत्ता ही त्या व मयत व्यक्तीचे कायदेशीर वारस न्यायालयाकडे अर्ज करून औपचारिक ओळख प्रदान करण्यासाठी अर्ज करू शकतात आणि उत्तराधिकार प्रमाणपत्रामध्ये जी तरतूद आहे त्यान्वये भारतीय उत्तराधिकार कायद्यांमुळे उत्तराधिकार उत्तरा प्रमाणपत्र प्रदान करताना मयत व्यक्तीच्या वारसांना अशी मान्यता देण्याची कुठलीही तरतूद नाही कार्यवाहीचे निलंबन म्हणजे वारस प्रमाणपत्र जर पुरावा पुराव्यांवरून असे दिसून येत असेल की पक्षकारांमधील प्रश्न जटिल किंवा अवघड आहे तर न्यायाधीश अशा प्रश्नाची उकल नियमित दिवाणी दाव्यामार्फत होईपर्यंत अर्जावरील कार्यवाही निलंबित ठेवू शकतात किंवा स्थगित ठेवू शकतात आणि उत्तराधिकार प्रमाणपत्रामध्ये दे। ते देण्याच्या प्रक्रियेतील संक्षिप्त चौकशी केली जाते आणि जर कायद्याचे किंवा वस्तुस्थितीचे प्रश्न ठरविल्याशिवाय न्यायालयाने प्रमाणपत्राचा अधिकार निर्धारित करू शकत नाही अशा प्रश्नांवर निर्णय घेणे अत्यंत कठीण असल्यास अशावेळी ज्या व्यक्तीकडे सकृतदर्शन हक्क आहेत असे दिसून येते त्याला हे उत्तराधिकार प्रमाणपत्र जे आहे ते देण्यात येते आता सुधारित किंवा विस्तारित प्रमाणपत्र देता येतं का तर वारस प्रमाणपत्र सुधारित विस्तारित <coughs> उत्तराधिकार प्रमाणपत्र जे आहे ते देण्याची कुठलीही तरतूद नाही अर्ज अर्जदार फक्त मयत व्यक्तीचा वारस म्हणून ओळखला जातो आणि याच्यात उत्तराधिकार प्रमाणपत्रामध्ये भारतीय उत्तराधिकार कायदा कलम तीनशे श्याहत्तर अन्वय भाग दहाच्या अंतर्गत उत्तराधिकार प्रमाणपत्र प्राप्त केल्यानंतर इतर शेअर्स डिबेंचर्स सारख्या जंगल म मालमत्ता आढळून आल्यास सुधारित किंवा उत्तराधिकार विस्तारित असे उत्तराधिकार प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी अर्ज करता येतो म्हणजे आधीच्या सर्टिफिकेटमध्ये जर नमूद नसेल तर तारण घेणे वारस प्रमाणपत्राच्या बाबतीत अशा तरतू अशा प्रकारची तरतूद नाही सामान्यत केवळ मयत व्यक्तीचा वारस असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे हक्कच ओळखले जातात आणि औपचारिक मान्यता असल्यामुळे तारणाचा प्रश्न येत नाही हे प्रमाणपत्र देताना उत्तराधिकार प्रमाणपत्र उत्तराधिकारी उत्तराधिकार प्रमाणपत्राच्या बाबतीत अर्जदाराच्या अधिकाराचे जटिल आणि गुंतागुंतीचे प्रश्न असल्यास किंवा मयत व्यक्तीच्या मालमत्तेशी संबंधित अधिकार शीर्षक म्हणजे टायटल याबाबत दावा करणारे एकापेक्षा अधिक आवेदक म्हणजे अर्जदार अर्जदार असल्यास न्यायालय ज्या व्यक्तीकडे सकृत दर्शनी हक्क आहेत असे दिसून येते त्याला असे प्रमाणपत्र प्र प्रदान करते अशा प्रकरणात किंवा इतर कोणत्याही परिस्थितीत प्रमाणपत्राची मंजुरी देताना न्यायालय अर्जदारावर बंधने लादून तारण घेऊ शकते या तरतुदी आहेत पुढं प्रमाणपत्र रद्द करणे वारस प्रमाणपत्र वारण वारस प्रमाणपत्राचे प्रदान कोणत्याही व्यक्तीच्या अधिकारांचे अंतिम निर्धारण करत नाही किंवा कोणत्याही अधिकारांना बाधा आणत नाही अन्य व्यक्तीकडे अधिक योग्य अधिकार असल्याचा पुरावा सादर केल्यास जिल्हा न्यायालय असे प्रमाणपत्र जे आहे दिलेले ते रद्द करू शकते तेच उत्तराधिकार प्रमाणपत्रामध्ये जिथे प्रमाणपत्र मिळवण्याची कार्यवाही दोषपूर्ण होती किंवा प्रमाणपत्र फसवणुकीद्वारे चुकीचे पुरावे देऊन मिळवले होते असे जर न्यायालयाच्या निदर्शनास आले किंवा निष्पन्न झाले तर आ, तो जे प्रमाणपत्र दिलेलं असतं ते रद्द झालं किंवा निष्क्रिय झाल्याचा आदेश सक्षम न्यायालय देऊ शकते आता तपशील वारस प्रमाणपत्रचा जो धारक आहे तो मयत व्यक्तीच्या प्राप्त वारसदार वारसदार किंवा व्यवस्थापक किंवा प्रशासक असतो आणि उत्तराधिकार प्रमाणपत्रामध्ये प्रदान करताना न्यायालय अर्जामध्ये दिलेले कर्ज की आणि सिक्युरिटीज लाभांश याचा विशेष उल्लेख करून त्याच्या वाटाघाटी किंवा हस्तांतर करण्याचे हे हक्क आहे ते प्रदान करत असते याचे फॉर्म जे आहेत ते वेगवेगळे आहेत प्रम वारस प्रमाणपत्राचा जो फॉर्म आहे तो संबंधित कायद्याच्या परिशिष्ट बीमध्ये दिलेला आहे आणि उत्तराधिकाराचा जो फॉर्म आहे प्रमाणपत्राचा तो संबंधित कायद्याच्या कलम तीनशे सत्याहत्तरमधील जी अनुसूची आहे आठ यामध्ये यामधील नमुन्यात तो दिला जातो न्यायालयीन शुल्क वारस प्रमाणपत्रासाठी न्यायालयीन शुल्क आवश्यकता नाही विशेषतः जेव्हा वारसांची औपचारिक मान्यता असते उत्तराधिकार प्रमाणपत्र जे आहे ते मालमत्तेच्या बाजार मूल्यावर आवश्यक रकमेचे न्यायिक स्टॅम्प पेपर स्वरूपात भरणे आवश्यक असते प्रमाणपत्राचा जो परिणाम आहे तो वारस प्रमाणपत्र मालमत्तेचा कोणताही अधिकार प्रदान केला जात नाही केवळ त्या व्यक्तीस कायदेशीर व्यवस्थापन दिले जाते आणि उत्तराधिकार प्रमाणपत्र जे आहे ते कोणताही पूर्ण किंवा निर्णायक अधिकार प्रदान करत नाही किंवा त्यामुळे तसा अधिकारही प्राप्त होत नाही दायित्व व जबाबदारी वारस प्रमाणपत्र धारण करणारा नामनिर्देशित व्यक्ती म्हणजे नॉमिनी म्हणून कार्य करू शकत नाही तो वारस व्यवस्थापक किंवा प्रशासक या नात्याने सर्व कृती करू शकतो <coughs> त्या <शंक्ते मदे, coughs> क्षमतेमध्ये कोणत्याही न्यायालयामध्ये दावा दाखल करू शकतो आणि निर्णय लावून घेऊ शकतो त्या प्रमाणपत्रामुळे त्याला मालमत्तेचा कोणताही अधिकार प्रदान केला जात नाही तो केवळ काही काळासाठी कायदेशीर व्यवस्थापक असतो आता उत्तराधिकार प्रमाणपत्रामुळे हा एक असा दस्तऐवज आहे जो मयत व्यक्तीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि त्याच्या नावावर ध्येय असणाऱ्या मालमत्तेसाठी मयत व्यक्तीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एखाद्या व्यक्तीचा व्यक्तीस अधिकार देतो तो कायदेशीर वारसांना मालमत्ता वितरित करण्यास प्राधिकृत असतो तो ट्रस्टी म्हणून म्हणजे विश्वस्त म्हणून काम करतो उत्तराधिकार प्रमाणपत्रानुसार केवळ कोणीही मालमत्तेचा मालक बनत नाही उत्तराधिकार प्रमाणपत्र व्यक्तीस नामनिर्देशित व्यक्तीप्रमाणे कार्य करण्याची परवानगी देते मयत व्यक्तीच्या मालमत्तेची वाटणी करण्याचा अधिकार देते अपील जिल्हा न्यायाधीशांनी प्रमाणपत्र देण्यास नकार दिला असेल किंवा अर्ज फेटाळला असेल किंवा प्रमाणपत्र रद्द केले असेल तर भारतीय उत्तराधिकार कायदा एकोणशे पंचवीस कलम तीनशे चौऱ्याऐंशी अन्वय मान्य उच्च न्यायालयात याच्याबाबत अपील दाखल करता येईल तर अशा या तरतुदी आहेत आपण हे लक्षात घेणं आवश्यक आहे वाटल्यास याचा जो सविस्तर लेख आहे तो आपण माझ्या वेबसाईटवर वाचू शकता धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू